नवापूरकडून मालेगावकडे महेंद्रा कंपनीची झायलो कारमध्ये कतलीसाठी गायींची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पिंपनेर पोलिसांना मिळाल्यानंतर पिंपनेर पोलिसांनी सापळा लावून सटाणा रोडवरील शेलवारी घाटात या वाहनाला अडवले. वाहन चालकाला विचारपूस केली असता त्यानं उडवाडूची उत्तरे दिली. त्यानुसार पंचासमक्ष पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात निर्दयीपणे व कोंबून गोवंश गाय व गोरे यांना बांधलेले दिसून आले. या प्रसंगी पिंपनेर पोलिसांनी कारवाई करत एकूण 2,38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे व या पशुधनाला अखेर पिंपनेर पोलिसांनी जीवनदानही दिला आहे. तर पिंपनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कापनीस यांच्या नेतृत्वात पिंपनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कौतुक देखील केलं जात आहे. 01AR9871 क्रमांकाची महेंद्रा कंपनीची झायलो कार व त्यात असलेले 2 गाई 3 गोरे जप्त करून वाहन चालक याला पुढील कारवाईसाठी ताब्यातही घेण्यात आला आहे. प्रतिनिधी साकीब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपनेर.